नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यसेवे परीक्षेमधील एका अत्ते अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत ज्यावरती राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न विचारले जातात प्रश्न विचारण्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि जे प्रश्न असतात हे शक्यतोवर काही मुद्द्यांवरती ठराविक पुन्हा पुन्हा विचारले जातात व यावरती खूप चांगलं मटेरियल अवेलेबल नाही सो आपण आज हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊया आज आपण दोन शेवटच्या समित्या शिकणार आहोत एक आहे सुरेश तेंडुलकर तज्ञ गट दुसरा आहे सी रंगराजन समिती यामध्ये सुरेश तेंडुलकर तज्ञ गटावरती खूपदा प्रश्न विचारला गेला आहे सो व्यवस्थित समजून घ्या मी एक एक मुद्दा समजावून सांगेल सर्वात पहिली महत्वाची गोष्ट सुरेश तेंडुलकर तज्ञ गटाची स्थापना दोन हजार पाच साली झाली यांनी आपला अहवाल दोन हजार नऊ साली दिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या तज्ज्ञ गटाची स्थापना प्लॅनिंग कमिशन म्हणजेच नियोजन आयोगाद्वारे केली गेली होती सगळ्यात महत्त्वाचं रिकमेंडेशन आपण जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत दारिद्र्य रेषा ठरवताना अन्न कॅलरी आणि कमाई हे तीन पारंपरिक घटक पुन्हा पुन्हा वापरले जायचे आणि यामुळं दारिद्र्य रेषा व त्या अनुषंगाने दारिद्र्याचं मोजमाप हे कुठंतरी काही संकुचित पॅरामीटर्समध्ये अडकून पडलं होतं ज्यामुळे दारिद्र्याची योग्य व्याख्या करता येत नव्हती आणि सरकारी योजनांमार्फत आपल्याला ज्या लोकांपर्यंत योजना पोचवायच्या आपलं बेनिफिट्स पोचवायचे त्या लोकांपर्यंत ते योग्य पद्धतीनं पोचत नव्हते आणि यामुळे सरकारी योजना खूप मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत होत्या सुरेश तेंडुलकर कमिटीनं पहिल्यांदा कुठंतरी या दारिद्र्य रेषेच्या मोजमापाला व त्या अनुषंगानं दारिद्र्याच्या मोजमापाला ब्रॉडबेस थोडं विस्तृत करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरेश तेंडुलकर कमिटीच्या शिफारसीनुसार दारिद्र्याचं मोजमाप करताना अन्न व कॅलरी याबरोबरच आरोग्य व शिक्षण या, या दोघांचाही वापर केला जावा आत्तापर्यंत आपण दारिद्र्याचं मोजमाप करताना अन्न व कॅलरी या दोन घटकांचा जास्त वापर करत होतो किंबहुना आपण या दोन घटकांच्या आधारावरतीच दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्याचं मोजमाप करत होतो पण या तेंडुलकर तज्ज्ञ गटाच्या शिफारसीनुसार आपण पहिल्यांदा यामध्ये आरोग्य व शिक्षण यांचासुद्धा वापर केला जावा हे आपण रिकमेंड करायला सुरू केलं आपण कसं त्यांनी रिकमेंडेशन्स दिले काय त्रुटी होत्या हे आपण समजून घेऊया वन बाय वन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा जो खूपदा विद्यार्थ्यांच्या वाचनामधनं दुर्लक्षित केला जातो सुरेश तेंडुलकर कमिटीचा मुख्य उद्देश होता दारिद्र्याचं मोजमाप करताना त्यामध्ये आढळणाऱ्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या त्रुटी दूर करणं बेसिकली लक्षात ठेवा तुमची दारिद्र्य रेषा व दारिद्र्याचं मोजमापच जर फॉल्टी असेल तर तुम्ही केलेल्या सर्व उपाययोजनासुद्धा अल्टिमेटली फॉल्टी होऊन जातात सो so, तेंडुलकर समितीनं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट दारिद्र्याचं मोजमाप करताना त्यामध्ये आढळणाऱ्या ज्या मेजर चुका आहेत त्यामध्ये आढळणाऱ्या ज्या मेजर फॉल्ट आहेत याला दूर करण्यासाठी सगळ्यात पहिलं रिकमेंडेशन केलं त्यांनी केलेलं रिकमेंडेशन काय आहे त्यात काय त्यांनी सांगितलं बघा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आतासुद्धा आपण दारिद्र्याचं मोजमाप करत असताना एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमधला जो कन्झम्पन पॅटर्न आहे याच पद्धतीवर आपण दारिद्र्याचं मोजमाप करतो आहे म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला एखाद्या व्यक्तीला त्याचं आयुष्य चांगलं जगण्यासाठी एका, चांगल एका दिवसभरामध्ये किती पैसे कमवावे लागतात ती दारिद्र्य रेषा मला सांगा आपण एकविसाव्या शतकामध्ये जगत आहोत तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तराव्या एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली माणूस जे कन्झ्युम करायचा ज्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा त्या गोष्टी आज रिलेवंट असतील का नसतील ॲपसुल्युटली नसतील मग त्या गोष्टी जर रिलिव्हंट नसतील तर त्याच्या आधारावरती ठरविलेली दारिद्र्य रेषा आज रिलिव्हंट कशी असेल लक्षात ठेवा आपण दारिद्र्याचं मोजमाप एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या कन्झम्पन पॅटर्नवरती ठरवायचो आज आपले कन्झम्पनचे पॅटर्न बदललेत आपण ओट्स कन्झ्युम करतो आपण तुम्ही आणखीन एक ऑब्झर्व करा एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये खूप ग्रामीण भागामध्ये फळं अवेलेबल नसायची फळं विकली जायची नाही आज तुमचं कोणतंही फॉरेनवरनं आलेलं फ्रूटसुद्धा कोणत्याही ग्रामीण भागामध्ये खूप सहजासहजी उपलब्ध होतं थँक्स टू एल पी जी आणि तुमच्या ट्रान्सपोर्टेशनच्या वाढलेल्या सुविधा सो सगळ्यात पहिली महत्त्वाची चूक होती आपण जे जुन्या पद्धतीनं दारिद्र्याचं मोजमाप करायचो त्यामध्ये आपण बदल करायला सुरू केला का बदल करणं आवश्यक आहे कारण आपला जो जुना कन्झम्पनचा पॅटर्न आहे या आधारावरती आपण केलेलं मोजमाप हे फॉल्टी ठरतं दुसरी महत्त्वाची गोष्ट जुन्या दारिद्र्याचं मोजमाप करताना जुन्या दारिद्र्याच्या पद्धतीमध्ये महागाईमध्ये होणारे बदल योग्य पद्धतीने दिसत नव्हते म्हणजे महागाईमध्ये बदल झाला की त्या सोयीने दारिद्र्य रेषेमध्ये बदल व्हायला हवा पण हा बदल दारिद्र्य रेषेमध्ये व दारिद्र्याच्या मोजमापामध्ये दिसत नव्हता यामध्ये दोन सगळ्यात महत्त्वाचे बदल एक होता स्पॅशियल चेंज दुसरा होता टेम्पोरल चेंज नो स्पॅशल चेंज म्हणजे काय ठिकाणानुसार होत जाणारा बदल म्हणजे काय तो सोपा कन्सेप्ट आहे बघा पुण्यामधलं असणारी महागाई यवतमाळमध्ये असणारी महागाई ओरिसाच्या कोरापूर जिल्ह्यामध्ये असणारी महागाई व तमिळनाडूमधल्या एखाद्या जिल्ह्यामध्ये असणारी महागाई यामध्ये खूप मोठा फरक असणार आहे पण आपण काय करायचो सरसकट सर्व ग्रामीण भागांसाठी एकच महागाई सर्व शहरी भागांसाठी एकच महागाई किंवा सर्व देशासाठी एकच महागाईची रेषा हे कसं चालणार आहे यामधनं काय होतं सरकारी उपाययोजना आपल्याला तेवढ्या परिणामकारक पद्धतीनं बनविता येत नाहीत सो यामुळं नुसार, नुसार रेशे मदे नहुता। रेशे मदे हा झाला स्पेशल चेंज म्हणजे काय ठिकाणानुसार क्षेत्रानुसार असणारा बदल हा क्षेत्रानुसार असणारा बदल आपल्या दारिद्र्य रेषेमध्ये दिसत नव्हता जो सुरेश तेंडुलकर यांनी सुचविला की हा बदलसुद्धा प्रत्येक वेळी दारिद्र्य रेषेमध्ये बदल करताना हा दिसायला हवा दुसरा आहे टेम्पोरल चेंज टेम्पोरल चेंज म्हणजे काय वेळेनुसार होत जाणारा बदल तुमच्या वर्षभराच्या एका वेळेला फळभाजी महाग असते दुसऱ्या सीझनला ती स्वस्त होते तिसऱ्या सीझनला ती परत महाग होते सो हा जो होणारा बदल आहे हा बदल दारिद्र्य रेषेमध्ये दिसायला हवा तुम्ही एकदा ठरवलेली दारिद्र्य रेषा जर वर्षभर तुम्ही ती एकच दारिद्र्य रेषा जर कंटिन्यू करणार असाल तर त्यामधनं तुम्हाला फॉल्टी चित्र निर्माण होईल सीझननुसार वेळेनुसार फळांच्या उत्पादनानुसार व अवेलेबिलिटी ऑफ मान्सूननुसार तुम्हाला हा जो महागाईमध्ये होणारा बदल आहे हा बदल दारिद्र्य रेषेमध्ये व परिणामी दारिद्र्याच्या टक्केवारीमध्ये हा दिसायला हवा जर हा दिसत नसेल तर तुमच्या सरकारी योजना परिणामकारक असणार नाहीत व योग्य त्या व्यक्तींपर्यंत तुमचं बेनिफिट पोचणार नाही सो पहिला महत्त्वाचा बदल त्यांनी सुचवला होता दारिद्र्याचं मोजमाप करताना कन्झम्शनच्या पॅटर्नमध्ये जो बदल झाला आहे हा बदल दारिद्र्य रेषा मोजमापामध्ये अंगीकारला जावा दुसरा महत्त्वाचा बदल त्यांनी सुचवला महागाईमुळं होणारे जे काही बदल आहेत हे बदल सकारात्मकरित्या दारिद्र्य रेषेचं मोजमाप करताना त्यामध्ये अंगीकारले जावे त्यामध्ये अंतर्भूत केले जावे हा दुसरा महत्त्वाचा बदल त्यांनी सुचविला तिसरा जो अत्यंत महत्त्वाचा आहे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला जेव्हा दारिद्र्याचं मोजमाप केलं व दारिद्र्य रेषा ठरविण्यात आली त्यावेळेस आपल्याकडं खाजगी खर्च कमी होता लोकांची उत्पादकता कमी होती बहुसंख्य लोकसंख्या लोक ही शेतीवर अवलंबून होती व सरकारी हॉस्पिटल व सरकारी शाळा यांचा भरणा होता तुम्ही आता जर तुमच्या आजूबाजूला जर पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खूप कमी लोकं शिकायला जातात सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप कमी लोकं जातात बाकी खाजगी खर्च शिक्षणावरचा व आरोग्यावरचा खाजगी खर्च वाढला आहे आणि हा शिक्षण व आरोग्यावरचा खाजगी खर्च फक्त श्रीमंत लोकांसाठी वाढलेला नाही आहे तर हा शिक्षणा व आरोग्यावरचा खाजगी खर्च हा श्रीमंत दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती गरीब व्यक्ती व गरीब व्यक्ती या प्रत्येकासाठी हा खर्च वाढलेला आहे पण एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये दारिद्र्य रेषा ठरवत असताना आरोग्य व शिक्षणावरील खर्च सरकार करल असं गृहित धरलं जायचं का गृहीत धरलं होतं त्यामागचं कारण असं होतं की खाजगी क्षेत्र खूप कमी होतं लोकांची पगार कमी होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आरोग्य व शिक्षणावरचा खाजगी खर्च कमी होता पण आता अशी परिस्थिती आलेली आहे की दारिद्र्य रेषा ठरवत असताना प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक महिन्यामध्ये शिक्षण व आरोग्यावर किती पैसे खर्च केलेले आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही दारिद्र्य रेषा ठरवावी हा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या मुद्द्यानं भारताची दारिद्र्य रेषा जास्त विस्तृत केली जास्त ब्रॉडबेस्ड केली का परत एकदा सांगतो आपण तेंडुलकर समिती येईपर्यंत फक्त अन्न व कॅलरी उपभोग या दोन घटकांच्या आधारावरती दारिद्र्य रेषा व दारिद्र्याचं मोजमाप करत होतो तेंडुलकर समितीने सुचवलं की दारिद्र्याचं मोजमाप करत असताना अन्न कॅलरी घटक यासोबतच आरोग्य व शिक्षण या दोन घटकांचाही समावेश केला जावा का तर आरोग्य व शिक्षण हा घटकावरती आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतातील बहुसंख्य लोक हे खाजगी खर्च करतात हा तीन महत्त्वाच्या त्रुटी सुधारण्यासाठी तेंडुलकर कमिटीला टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे सूचना देण्यात आलेल्या होत्या तेंडुलकर कमिटीनं चार अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा स्वयं लक्षात ठेवा या चारही सूचनांवरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जातो सो चांगलं लक्षात ठेवा सगळ्यात पहिली महत्त्वाची सुधारणा होती दारिद्र्याचं मोजमाप करताना पारंपरिक कॅलरी घटकापेक्षा जास्त घटकांचा विचार केला जावा जसं की शिक्षण व आरोग्य जे आपण आत्ता पाहितलं पहिली महत्त्वाची सुधारणा दुसरी महत्त्वाची सुधारणा होती ग्रामीण व शहरी भागासाठी युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केट ठरविली जावी आता बघा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये हा समज होता की शहरी भागातील व्यक्ती वेगळ्या अन्नपदार्थांचा उपभोग करतो वेगळ्या वस्तूंचं कन्झम्पन करतो व ग्रामीण भागातील व्यक्ती वेगळ्या अन्न वस्तूंचं व वेगळ्या वस्तूंचा उपभोग करतो पण पर आता परिस्थिती बदललेली आहे शहरी भागातील व ग्रामीण भागातील व्यक्ती कोणत्या वस्तूंचं व कोणत्या सेवांचं कन्जम्पन करतो यामध्ये खूप मोठा फरक नाही आहे ग्रामीण भागामध्ये आत्ताच्या घडीला शहरी भागामध्ये मिळणारी प्रत्येक अन्नपदार्थ प्रत्येक गैरखाद्य वस्तू प्रत्येक सेवा ही प्रत्येक वस्तू उपलब्ध आहे ग्रामीण भागामध्ये सो यामुळे त्यांनी सुचवलं आहे की शहरी भागामध्ये लागणाऱ्या वस्तू व सेवा यांची जी पॉवर्टी लाईन बास्केट आहे ही जी बास्केट आहे सेम बास्केट तुम्ही ग्रामीण भागासाठी वापरा सो हा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला की शहरी भागासाठी व ग्रामीण भागासाठी ज्या वस्तू व सेवांमध्ये तफावत होती यामध्ये तफावत न करता शहरी व ग्रामीण भागांसाठी दारिद्र्य रेषेचं मोजमाप करताना सेम वस्तू आणि सेवांचा वापर करावा हे सगळ्यात महत्त्वाची रिकमेंडेशन होती याला आपण युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केट असं म्हणतो तिसरं महत्त्वाची गोष्ट दारिद्र्याचं मोजमाप करताना शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्चाचाही त्यामध्ये समावेश व्हावा बघा कन्फ्यूज होऊ नका पहिला मुद्दा आणि तिसरा मुद्दा पहिल्या मुद्द्यामध्ये तेंडुलकरांनी सांगितलेलं आहे की दारिद्र्य रेषेचं मोजमाप करताना त्यामध्ये अन्न कॅलरी यासोबत आरोग्य व शिक्षण यांचा वापर करावा यांचा समावेश करावा तिसरा मुद्दा म्हणतो की दारिद्र्याचं मोजमाप करताना आरोग्य व शिक्षण यावर होणारा खाजगी खर्चाचासुद्धा समावेश करावा म्हणजे लोकांना आरोग्य व शिक्षणावर किती प्रमाणामध्ये खाजगी खर्च करावा लागतो व यामुळं त्यांची क्रयशक्ती किती प्रमाणात कमी होते व याचं त्यांच्या आरोग्यावर किती बर्डन येतं याचंसुद्धा मोजमाप केलं जावं आणि सगळ्यात चौथी महत्त्वाची रिकमेंडेशन होती किंमत निर्धारण प्रक्रियेमध्ये सुधारणा केली जावी आपण जो ती दुसरा मुद्दा पाहितला होता आठवतो ना की ज्यामध्ये महागाईमुळे होणारे बदल दारिद्र्य रेषेमध्ये रिफ्लेक्ट होत नाहीत दारिद्र्य रेषेमध्ये दिसत नाहीत तर तो त्रुटी लक्षात घेऊन तेंडुलकर समितीने सगळ्यात महत्त्वाची सूचना केलेली आहे की कि किंमत ठरवताना किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा केली जावी व यामध्ये वेळेनुसार होणारे बदल व काळानुसार व ठिकाणानुसार होणारे हे काळानुसार चुकून आले व ठिकाणानुसार होणारे बदल वेळेनुसार व ठिकाण म्हणजे क्षेत्रानुसार होणारे बदल ठिकाणानुसार किंमतीमध्ये होणारे बदल दारिद्र्य मोजण्यासाठी जास्त परिणामकारक पद्धतीने वापरले जावे हे यांचं सगळ्यात महत्त्वाचं रिकमेंडेशन होतं लक्षात ठेवा चारही रिकमेंडेशन्स महत्त्वाचे आहेत परत एकदा सांगतो दारिद्र्याचं मोजमाप करताना अन्न व कॅलरी यापेक्षा जास्त घटकांचा समावेश केला जावा ग्रामीण व शहरी भागासाठी एक समान दारिद्र्य रेषा टोपली ठरविली जावी सिंगल पॉवर टिलाईन बास्केट असावी तिसरं महत्त्वाचं रिकमेंडेशन होतं दारिद्र्याचं मोजमाप करताना त्यामध्ये शिक्षण व आरोग्यावरील खाजगी खर्चाचाही त्यामध्ये समावेश केला जावा चौथी सगळ्यात महत्त्वाची रिकमेंडेशन आहे किंमत ठरविण्याची जी प्रक्रिया आहे यामध्ये सुधारणा केली जावी व किंमत ठरविताना आपण ज्या वस्तू आणि सेवा त्या पॉवर टीलाईन बास्केटमध्ये घेतलेल्या आहेत ज्याच्या आधारावर आपण दारिद्र्य रेषा ठरविणार आहोत त्या वस्तू आणि सेवांच्या किमती वेळेनुसार ज्या ज्या पद्धतीने बदलत जातील व ठिकाणानुसार ज्या ज्या पद्धतीनं बदलत जातील त्यानुसार दारिद्र्य रेषेचं निर्धारण करावं व त्याच्या आधारावरती दारिद्र्याचं मोजमाप करावं जेणेकरून सरकारी योजनांचा जास्त परिणामकारक अंमलबजावणी केली जाईल त्यांनी सुचवलेल्या इतर महत्त्वाच्या सुधारणा सगळ्यात पहिली महत्त्वाची सुधारणा होती दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी युनिफॉर्म रिकॉल पिरियडच्या ऐवजी म मिक्स्ड रिकॉल पिरियड वापरला जावा आपण हे तीनही रिकॉल पिरियड याच्या अगोदर पाहिलेले आहेत युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याने मागच्या तीस दिवसांमध्ये उपभोग योग्य वस्तूवर केलेल्या खर्चाचं वि खर्चाची विचारणा केली जाते मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये दोन गोष्टी असतात प्रत्येक व्यक्तीने गैरखाद्य टिकाऊ वस्तूवरती तीनशे पासष्ट दिवसात केलेला खर्च व इतर वस्तूंवरती इतर उपभोग्य वस्तूंवरती तीस दिवसात केलेला खर्च विचारला जातो फरक लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे तेंडुलकर कमिटीने युनिफॉर्म रिकॉल पिरियडच्या ऐवजी मिक्स्ड रिकॉल पिरियडचा वापर केला जावा ही सूचना केली महत्त्वाची गोष्ट तेंडुलकर समितीने नवीन पद्धतीने दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी मागील दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या माहितीचा वापर केला म्हणजे अगोदरच्या समितीने लकडवाला कमिटी असेल अलग कमिटी असेल यांनी जो डेटा गोळा केला यांनी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांनी या सर्व सूचना केल्या दारिद्र्याचं मोजण्यासाठी खालील वस्तूंचा उपभोगाची माहिती वापर केली गेली हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे एकदा वाचून दाखवतो सिरियल्स पल्सेस मिल्क एडिबल ऑइल शुगर सॉल्ट अँड स्पायसेस अदर फूड आयटम्स व्हेजिटेबल्स फ्रेश फ्रूट्स ड्राय फ्रूट्स इन्टॉक्सिकंट्स फ्युएल क्लोथिंग्स फुटवेअर एज्युकेशन मेडिकल इन्स्टिट्युशनल अँड नॉन इन्स्टिट्युशनल फॅसिलिटी एंटरटेनमेंट पर्सनल अँड टॉयलेट गुड्स अदर गुड्स अदर सर्व्हिसेस अँड ड्युरेबल्स या सर्वांच्या आधारावरती दारिद्र्याचं मोजमाप केलं जावं याच्या सूचना तेंडुलकर कमिटीने केल्या या, के या समितीने सर्व राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी नवीन दारिद्र्य रेषेचं मोजमाप केलं आता यामध्ये आपण काय करूया तेंडुलकर समितीने समिती यांची तुलना करूया बघा तेंडुलकर स लकडवाला समितीनुसार ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण होतं अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के जे तेंडुलकर कमिटीनुसार होतं एक्केचाळीस पॉईंट आठ टक्के का वाढलं असेल यामागचं मेन कारण आहे की लक्कडवाला कमिटीमध्ये फक्त आणि फक्त कॅलरी कन्झम्पन म्हणजे तो व्यक्ती किती वस्तू खाऊ शकतो किती अन्नधान्य कन्झ्युम करू शकतो या आधारावर ठरलं पण लक तेंडुलकर कमिटीने त्यामध्ये अन्नधान्यासोबतच आरोग्य व शिक्षणाचा खर्च इन्क्लूड केला आणि हा खर्च इन्क्लूड केल्यामुळे ऑटोमॅटिकली दारिद्र्य रेषेची संख्या वाढली तुम्हाला एवढे जास्त पैसे कमावे लागतील आणि तेवढे जास्त पैसे कमवू न शकणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वाढली पण तुमच्या लक्षात आलं असेल की शहरी भागातील ही प्रमाण जास्त वाढलं नाही आहे पंचवीस पॉईंट साठ टक्क्यावरनं हे प्रमाण फक्त किती झालं सत्तावीस पॉईंट पाच टक्के झालं याचा अर्थ काय शहरी भागामध्ये ऑलरेडी या सगळ्या वस्तू आणि सेवांचं कन्झम्पन केलं जात होतं व लोकांची कमाई ही एका प्रमाणापेक्षा जास्त होती यामध्ये आणखीन या एक लक्षात ठेवा एकूण दारिद्र्याचं प्रमाण लकडवालाच्या कम्पॅरिझनमध्ये तेंडुलकर समितीच्या रिकमेंडेशननुसार सदतीस पॉईंट पाच टक्के झालं होतं जे यांच्यापेक्षा जास्त होतं तेंडुलकर गटानुसार दारिद्र्याचं प्रमाण या ठिकाणी एकदम व्यवस्थित पद्धतीनं दिलेलं आहे हा सर्वच्या चा सर्व चार्ट व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या फॅक्च्युअल आहे यामध्ये असच ॲनालिसिस किंवा काही करून देण्याची गरज नाही आहे फक्त हा चार्ट चांगलाच समजून घ्या या चार्टच्या आधारावरची तुम्हाला सर्व गोष्टींचं चांगलं मोजमाप येईल यामध्ये दोन हजार चार पाच दोन हजार नऊ दहा दोन हजार अकरा बारा या तीन वर्षांचं कंपॅरिझन एकूण दारिद्र्य ग्रामीण दारिद्र्य शहरी दारिद्र्य व यासोबतच दारिद्र्य रेषा यासोबत ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य रेषा तीन वर्षही कोणत्या पद्धतीनं चेंज होत गेली आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे समजून घ्या गोष्टी पाठ करण्याची गरज नाही जेवढं लक्षात राहतं तेवढा वाचण्याचा प्रयत्न करा जे लक्षात राहत नाही ते नाही झालं तरीसुद्धा चालतं दुसरी महत्त्वाची समिती तेंडुलकर कमिटीच्या खूप सगळ्या शिफारसी सरकारने नाकारल्यानंतर दोन हजार बारा चौदा या साली नियोजन आयोगाद्वारे नवीन कमिटीची स्थापना करण्यात आली तिचं नावतं सी रंगराजन समिती आता सी रंगराजन समितीला काही टास्क देण्यात आले होते त्यांच्यासमोर काय टार्गेट्स होते सगळ्यात पहिलं टार्गेट होतं सी रंगराजन समितीने दारिद्र्य मोजण्यासाठी हे जे कॅलरी अन्न घटक आरोग्य शिक्षण हे जे पुन्हा पुन्हा घटक येत आहेत ना याच्याऐवजी सी रंगराजन समितीने दारिद्र्य मोजण्यासाठी एखादी नवीन पर्यायी पद्धत शोधावी याचं टार्गेट त्यांना देण्यात आलं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांना हे टार्गेट देण्यात आलं की दारिद्र्य मोजण्यासाठी फक्त कन्झम्पन बास्केटच वापरली जावी पॉवर टी लाईन बास्केटमध्ये म्हणजे फक्त ज्या गोष्टी कन्झ्युम केल्या जातात त्याच गोष्टी पॉवर टी लाईन बास्केटमध्ये घ्याव्या का त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जास्त गोष्टी त्यामध्ये ॲड कराव्या याच्यावरती <coughs> त्यांना सूचना देण्यासाठी सांगण्यात आलं तिसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना हे सुचविण्यात आलं की त्यांनी नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन मी मागणी तुम्हाला सांगितलं होतं दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी माहिती गोळा करण्यासा करणारी सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर येते परत एकदा सांगतो नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन याच्या अंडर येते पुढची महत्त्वाची गोष्ट नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या अभ्यास पद्धत व नॅशनल अकाउंट ॲग्रिगेट या दोघांमधल्या तफावतीचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा सुचवाव्या जेव्हा सरकारी एजन्सीजकडनं तफावत असणारे आकडे येतात तेव्हा ऑटोमॅटिकली त्या आकड्यांची क्रेडिबिलिटी कमी होते आणि केलेल्या सरकारी उपाययोजनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंटेशन करताना चुका होतात सो त्यांचं म्हणणं होतं की या सरकारी संस्थांनी स्वतःच्या आकड्यांमध्ये का तफावत येते का चुका होतात याचा अभ्यास करावा व त्यावरती लवकरात लवकर सुधारणा सुचवाव्या पुढचं महत्त्वाचं त्यांना दिलेलं टार्गेट होतं की आंतरराष्ट्रीय दारिद्र्य मोजण्याच्या पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करावा व त्यामधील ज्या सुधारणावादी घटक आहेत हो ज्यामुळं भारतातील दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होईल दारिद्र्याचा आकडा नाही दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होईल ते सर्व महत्त्वाचे बदल भारतातील दारिद्र्य रेषा व दारिद्र्य मोजण्याच्या पद्धतीमध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करावा व सगळ्यात महत्त्वाचं रिकमेंडेशन होतं सी रंगराजन कमिटीने जे काय नवीन दारिद्र्य मोजण्याची पद्धत पाठवली त्यांना सरकारी योजनांना लिंक करावं जर हे लिंक झालं तरी सरकारी योजना जास्त इफेक्टिव पद्धतीने राबविल्या जाऊ शकतात व आपल्याला यश मिळण्याचा चान्स हा जास्त असतो सी रंगराजन समितीने केलेल्या महत्त्वाच्या शिफारसी सगळ्यात पहिली महत्त्वाची शिफारस होती रंगराजन समितीने दारिद्र्याचं मोजमाप करताना सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी केलेल्या सर्वेचा आधार घेतला महत्त्वाचं प्रिलिम सबमिट आहे लक्षात ठेवा सी रंगराजन कमिटीने दारिद्र्याचं मोजमाप करताना सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेचा आधार घेतला हे खूप महत्त्वाचे डेफिनेशन त्यांनी सांगितले आहे सीरंगराजन कमिटीच्या रिकमेंडेशननुसार जर एखादं घर बचत करू शकत नसेल तर त्याला दारिद्र्य रेषेखालील म्हणलं जायचं म्हणजे एखादा घरदार एखादा हाऊसहोल्ड जे पैसे कमवतंय हे कमवलेले सर्वच्या सर्व पैसे जर त्या हाऊसहोल्डला खर्च करावे लागतील ते मे बी कारण असेल की त्यांची कमाई कमी असेल त्यांच्या घराची साईज मोठी असेल त्यांच्या घरामध्ये कमवणारे लोक कमी असतील तर त्या घराला दारिद्र्य रेषेखालील घर बिलो पॉवर टीन हाऊसहोल्ड या गटामध्ये मोडलं जाईल व त्यानुसार त्यांच्यावरती उपाययोजना केल्या जातील खूप महत्त्वाचं डेफिनेशन त्यांनी दिलेलं का कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतामध्ये घराच्या सं घरांचा आकार हा रिलेटिवली खूप जास्त आहे एका एका घरामधली संख्या ही पाचपेक्षा जास्त असते व यामुळं दारिद्र्य रेषेखालील घरांचं मोजमाप करणं हे रिलेटिवली डिफिकल्ट जातं सो एखादं घर जर बचत करू शकत नसेल तर त्या घराला बिलो पॉवर हा शिक्का मारून त्यांच्यावरती उपाययोजना केल्या जातील तिसरं सगळ्यात महत्त्वाचं रिकमेंडेशन आहे सी रंगराजन कमिटीने दारिद्र्य मोजण्यासाठी मिक्स्ड रेफरन्स पिरियड जो कुणी सुचवला होता तेंडुलकर समितीने सुचवला होता या मिक्स्ड रेफरन्स पिरियडच्याऐवजी मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियड वापरण्यासाठी सुचवलं तुम्हाला आठवत असेल मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियडमध्ये तीन प्रकारचा डेटा गोळा केला जातो प्रत्येक घराने तीस दिवसांमध्ये त्यांच्या उपभोग योग्य वस्तूवर केलेला खर्च विचारला जातो परत त्याच घराने सात दिवसांमध्ये केला गेलेला खर्च विचारला जातो व परत त्याच घराने तीनशे पासष्ट दिवसांमध्ये केला गेलेला खर्च विचारला जातो याला आपण मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड असं म्हणतो लक्षात ठेवा तेंडुलकर कमिटीनं सुचवलं होतं युनिफॉर्म रिकॉल पिरियडच्याऐवजी मिक्स्ड रेफरन्स पिरियड वापरा या ठिकाणी रंगराजन कमिटीनं सुचवलेलं आहे मिक्स्ड रेफरन्स पिरियडच्याऐवजी काय वापरा मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियडचा वापर केला जावा हे यांनी सुचविलं हा खूप महत्त्वाचा चार्ट आहे जो शक्यतो इंटरनेटवरती सापडत नाही सी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार एखादी दारिद्र्य रेषा ठरविताना त्यामध्ये कशा कशाचं अंतर्भूत व्हावं तर ग्रामीण भागामध्ये एकवीसशे पंचावन्न कॅलरी शहरी भागामध्ये वीस हजार नव्वद कॅलरी या कॅलरीमध्ये अठ्ठेचाळीस ग्राम प्रोटीन असणं आवश्यक आहे शहरी भागामध्ये पन्नास ग्राम प्रोटीन असणं आवश्यक आहे फॅटचं प्रमाण हे सव्वीस ग्राम व अनुक्रमे अठ्ठावीस ग्राम असणं आवश्यक आहे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे थोडक्यात सी रंगराजन कमिटीने दारिद्र्याचं मोजमाप करताना आता कॅलरी व आहार याच्या पलीकडं तुमचा आहार संतुलित आहे की नाही याच्या आधारावरती दारिद्र्य रेषा ठरवली जाईल याचासुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिकमेंडेशन केलं हा चार्ट लक्षात ठेवा चार्ट चांगल्या पद्धतीने वाचा खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण नवीन चॅप्टर घेऊन खूप लवकरात लवकर येऊया थँक्यू वेरी मच